विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलनं बहुमत मिळवत वर्चस्व स्थापन केलंय. वळदगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलनं समस्त शेतकरी विकास पॅनलला पराभूत करून निर्विवाद बहुमत मिळवून वर्चस्व स्थापन केलं. शनिवारी सोसायटीसाठी मतदान घेण्यात येऊन लगेचच निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. अजमाने देवीदास मारुती मत 46 पराभूत. देशमुख उदय भास्करराव 49 मत पराभूत. गुल्हे आसाराम श्रीपती 51 मते विजयी. जाधव संजय नामदेव 49 मते पराभूत. मस्के सुरेश रत्नाकर सर्वसाधारणमध्ये 50 मते विजयी चिठ्ठीद्वारे. पानकर सोमीनाथ भगवंता 50 मते पराभूत. साबळे विश्वंभर कुंडलिक 46 मते पराभूत. शिंदे रत्नाकर दगडू 54 मते विजयी. शिंदे वैजीनाथ मोहन 39 मते पराभूत. झळके बाबासाहेब परसराम 54 मते विजयी. झळके जनार्दन रंगनाथ 54 मते विजयी. झळके मच्छिंद्र रायबान 58 मते विजयी. झळके संतोष एकनाथ 55 मते विजयी. झळके विष्णू राधाकिसन 53 मते विजयी. अनुसूचित जाती जमातीमध्ये खोतकर पोपट भाऊराव 51 मते पराभूत. वाघमारे सर्जेराव देवराव 57 मते विजयी. मतदारसंघाच्या विजा भजमध्ये डांगर हिरालाल रामचंद्र 44 मते पराभूत. महेर मदनसिंग सांडूसिंग 55 मते विजयी. पहाडिया धनुलाल गणेशलाल 2 मते पराभूत. ओबीसीचं पद जे इतर मागासवर्गीयाचं रिक्त आहे. महिला राखीवमध्ये साबळे सखूबाई बाजीराव महिला 53 मते विजयी. शिंदे हिराबाई भास्कर 51 मते पराभूत. शिंदे सविता शिवाजी 43 मते पराभूत. झळके कमलबाई नारायण 54 मते विजयी. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला 12 पैकी 9 तर समस्त शेतकरी विकास पॅनलला केवळ 3 जागांवरच समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल आणि समस्त शेतकरी विकास पॅनलने आपापले उमेदवार उभे केले होते, तर एक अपक्ष उमेदवारानेही निवडणुकीत नशीब आजमावले. स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल आणि समस्त शेतकरी विकास पॅनलमध्ये झालेला अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे रत्नाकर शिंदे, बाबासाहेब झळके, विष्णू झळके, जनार्दन झळके, संतोष झळके, मच्छिंद्र झळके, सर्जेराव वाघमारे, कमलबाई झळके, मदनसिंग महेर तर समस्त शेतकरी विकास पॅनलचे आसाराम भुले, सखूबाई साबळे आणि सुरेश मस्के या 3 उमेदवारांनी बाजी मारली. सेवा सहकारी संस्था मर्यादित वळदगाव या संस्थेची 2016-21 या कालावधीचे समिती सदस्य निवडीसाठी जो निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध झाला होता त्याप्रमाणे आज मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडलेली आहे. मतमोजणीमध्ये ज्या उमेदवारांना जे मतं मिळाले ते निर्वाचनाधिकारी आपल्याला वाचून दाखवत आहे, शांततेने ऐकून घ्यावे. तत्पूर्वी सर्वांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं सर्वांचे आभार व्यक्त करतो.